नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। महाराष्ट्र सैनिक संवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर अहमदनगरमध्ये मनसेची बैठक संपन्न। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नगर जिल्ह्यामध्ये अमित ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सैनिक संवाद यात्रा होणार आहे। याच पार्श्वभूमीवर शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी नगर जिल्ह्यातील तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना यावेळी मार्गदर्शन केले। विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीच्या उद्देशाने या संवाद यात्रेचे जिल्ह्यामध्ये आयोजन केले जाणार आहे। या बैठकीमध्ये उत्तर नगर जिल्हाध्यक्ष संकेत लोंड, दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, शहर संघटक परेश पुरोहित, संकेत जरे, प्रमोद जाधव, अनिकेत शियाळ, प्रवीण गायकवाड, राहुल वर्मा, राज्य कार्यकारिणी सदस्य किरण शिंदे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे, शहराध्यक्ष कार्तिकी बोधले, स्वप्नील वाघ, अभिषेक कलम दाणे, तुषार नांगरे तसेच मनसेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्रामध्ये म्हणा मुलींसाठी विद्यार्थी सेनेमध्ये कोणतं पद नव्हतं। आज महाराष्ट्रामध्ये एकमेव नगर जिल्हा असा आहे जो मुलींच्या सुरक्षिततेसाठी राष्ट्रपती निवडला की नगर जिल्ह्यामधून मुलींचं जिल्हाध्यक्ष पद किंवा शहराध्यक्ष पद तयार केलेलं आहे। त्यामुळं ही खूप मोठी जबाबदारी आपल्यावरती आलेली। आता श्रद्धांनी सांगितलं की तुमच्या मैत्रिणी असतील, तुमच्या बहिणी असतील, तर आमचा मर्डर होणार नाही याची जबाबदारी कोण घेणार अशी परिस्थिती नगरमध्ये। कारण ही भीती लोकांच्या मनामध्ये राजकारणाबद्दल झालेली, पण त्याच्या पण दुसऱ्या बाजू आहेत, त्या सगळ्या त्याच्यामध्ये आपल्याला काही जाण्याची इच्छा नाही। पण राजकारण हे चांगल्या पद्धतीने पण होऊ शकतं। राजसाहेबांसारखा एवढा मोठा खंबीर नेता आपल्या मागे उभा आहे, त्यामुळे कोणत्या गोष्टीची भीती न बाळगता आज नगर जिल्हा हा साखर सम्राटांचा जिल्हा, कारखानदारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। आणि अशा जिल्ह्यामध्ये आज आपल्या पक्षाला फक्त विद्यार्थी सेनेच्या बैठकीसाठी एवढी मोठ्या संख्येने जर आज जमत असाल तर आपण काहीतरी खूप चांगलं पेरलेलं आहे जे आता उगवायला सुरुवात झाली। याची प्रचिती आहे, आपण काही करू शकतो। आज आपण जर सरकारी कार्यालयामध्ये कुठे गेलो, आपलं जर कार्ड त्या ठिकाणी फेकलं, तर तो अधिकारी ताड घेऊन उभा राहतो, साहेब तुमचं काय काम आहे, लगेच होऊन जाईल, तुम्ही बाईकच्या काय भानगडी करू नका। कारण की मुंबईमधून जे सुरू होतं ते खेड्यापाड्यापर्यंत पोहोचतं, आणि खेड्यापाड्यापर्यंत जर ते पोहोचलं तर ते सरकारी कार्यालयापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची। आज मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, ठाण्यामध्ये मराठी पाट्यांचं आंदोलन झालेलं आहे। इथं लोकांचे फोन यायला सुरुवात झाले, आम्ही करतो बरं का, तुम्ही काय करू नका। अरे म्हटलं आमचं अजून फक्त निवेदनच केलेलं आहे, आम्ही अजून रस्त्यावर आलेलो नाही। ही दहशत आहे आपल्या पक्षाची, हे नाव आपल्या पक्षाचं जे लोकांपर्यंत गेलेलं आहे त्या नावाचा जर तुम्ही वापर नाही केला तर तुमचा पक्षामध्ये राहून काहीच उपयोग नाही। आपल्याला बुजगवणे नकोय, आपल्याला अजिबात नकोय हा प्रकार। किरणजी जसं सांगितलं की तुम्ही फक्त पद घेणार आणि शांत बसत असणार, तर पद घेऊ नका, 100% घेऊ नका। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। नगर न्यूज 24 ला सबस्क्राइब करा।